खडकलाट लाटवाडी येथील शर्यतीत तासगावच्या प्रमोद थोरातची बैलगाडी प्रथम दीड वर्षानंतर रसिकाने अनुभवला बैलगाड्यांचा थरार गेल्या दीड वर्षापासून बैलगाडी शर्यतीपासून वंचित असलेल्या शर्यत शौकिना शनिवारी खडकलाट लाटवाडी तालुका चिकोडी येथील मैदान डोळ्याचे पारणे फेडणारी ठरली जनरल बैलगाडी अ गट ब गट घोडागाडी एक बैल एक घोडागाडी व खुल्या गावगना शर्यतीचे मैदान कर्नाटकसह महाराष्ट्रातील स्पर्धकांनी मारून शर्यतीचा थरार दाखवून दिला खडकलात लाटवाडी तालुका चिकोडी येथील श्री महालक्ष्मी यात्रेनिमित्त जनरल बैलगाडीसह इतर शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते यातील जनरल बैलगाडी शर्यतीत अ गटामध्ये प्रमोद सुरेश थोरात तासगाव यांच्या बैलजोडीने प्रथम क्रमांक मिळवून अकरा हजार एक रुपये रोख बक्षीस व चषकाचं मानकर ठरले तर बाळू हजारे शिरूर यांच्या बैलजोडीने द्वितीय तर बंडा खिलारे दानोळी यांच्या बैलजोडीने तृतीय क्रमांक मिळवून अनुक्रमे सात हजार एक रुपये व पाच हजार एक रुपयाचे बक्षीस मिळवले याशिवाय जनरल बैलगाडी ब गट शर्यतीत विकास घोडके खुजगाव बंडा खिलारे दानोळी व अमोल पवार दानोळी यांच्या बैलजोडीने प्रथम ते तृतीय क्रमांकापर्यंत अनुक्रमे सात हजार एक रुपये पाच हजार एक रुपये व तीन हजार एक रुपयेचे बक्षीस मिळवले जनरल एक बैल एक घोडागाडी शर्यतीत बंडा खिलारे दानोळी नागाव पिंटू नांदगाव व सचिन पाटील आडी घोडागाडी शर्यतीत सूरज तुक्काल चिकली गणू दानोळे अलास व गौंडी नरसिंहवाडी तर खुल्या गावगांना बिनदाती एक बैल एक घोडागाडी शर्यतीत बंडा खिलारी दानोळी काकासाहेब पाटील आडी व हरण्याप्रेमी बांबर्डे यांनी अनुक्रमे प्रथम ते तृतीय क्रमांक मिळवत पाच हजार एक रुपये तीन हजार एक रुपये व दोन हजार एक रुपयेची बक्षिसे मिळवली खडकलाड गाव मर्यादित बिनदाती एक बैल एक घोडागाडी शर्यतीत सतीश मायांना प्रकाश बाचनकर व रावसाहेब करवीर यांनी अनुक्रमे प्रथम ते तृतीय क्रमांक मिळवत पंधराशे रुपये एक हजार एक रुपये व सात हजार सातशे एक रुपये अशी बक्षीस मिळवली तर चिकोडी तालुका खुल्या गावगण एक बैल एक घोडा गाडी शर्यतीत अक्कोळच्या संदीप वाघमोडेंच्या बैलजोडीने अनुक्रमे प्रथम क्रमांक मिळवून तीन हजार रुपयाचे बक्षीस मिळवले बक्षीस वितरण श्री महालक्ष्मी यात्रा समिती लाटवाडीचे सर्व सदस्य तसेच पंच बंडा सरदार मुरलीधर कुलकर्णी व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या शर्यतीत यशस्वी करण्यासाठी श्री महालक्ष्मी यात्रा समितीचे मायांना बुगडे शिरगावे झलग बोरगल्ले जैनापुरे झिपरे येळुरे उदंडे पुजारी बाडकर व करगार यांनी परिश्रम घेतले गावखेडे मात्र शर्यतीसाठी नेटके नियोजन संपूर्ण धावपट्टी मोकळ्या माळात सर्वांना सहज पाहिता यावी अशी कमी अंतर व विशेषतः महाराष्ट्रातील स्पर्धकांना उदंड सहभाग प्रेक्षकांची लक्षणीय उपस्थिती यामुळे या शर्त्या प्रेक्षकांनी पारणे फेडणारे ठरल्या या शर्यतीस सहकार केलेल्या सर्वांचे व देणगीदारांचे बंडा सरदार यांनी महालक्ष्मी यात्रा समितीतर्फे आभार मानले